सुरेंद्र शिंदे यांना सुवर्णलक्ष राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर। शतोकान कराटेडो स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ रत्नागिरी या संस्थेचे प्रशिक्षक सुरेंद्र शिंदे यांना राष्ट्रीय सुवर्णलक्ष पुरस्कार जाहीर झाला आहे। या राष्ट्रीय पुरस्काराचे वितरण 29 ऑगस्ट रोजी मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृह येथे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील आणि सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे। हा पुरस्कार प्राप्त करणारे रत्नागिरी जिल्ह्यातील सुरेंद्र शिंदे हे पहिलेच मानकरी ठरले आहेत। दापोली आणि खेड परिसरात सुरेंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी कराटे त्याचप्रमाणे पारंपरिक क्रीडा प्रकारातील लाठीकाठी आदी क्रीडा प्रकारांचे मार्गदर्शन घेत आहेत। शिंदे सरांसह आजपर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या विद्यार्थ्यांनी राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेक सुवर्ण रौप्य आणि कांस्य पदके जिंकली आहेत। सुरेंद्र शिंदे यांना राष्ट्रीय सुवर्णलक्ष पुरस्कार जाहीर झाल्यानं रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रीडाविश्वात मानाचा तुरा खोला गेला असून या यशाबद्दल सुरेंद्र शिंदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। सुरेंद्र शिंदे यांना राष्ट्रीय सुवर्णलक्ष पुरस्कार जाहीर। 29 ऑगस्ट रोजी मिरज येथे होणार या पुरस्काराचे वितरण। सुरेंद्र शिंदे यांच्या अभिनंदनाच्या सह निवेदिता, फास्ट न्यूज, दापोली।